नमस्कार, भक्तीस किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज मी बनवणार आहे आळूवडी। श्रावण महिना चालू झाला आहे, तर श्रावण महिन्यात आळूवडी ही प्रत्येकाच्या घरी बनवलीच जाते। तर बघूया आळूवडी कशी बनवायची सोप्या पद्धतीमध्ये। तर इथे मी आळूची पानं घेतली आहेत, आळूची एक जुडी घेतली आहे। एका जुडीमध्ये साधारण 5 पानं असतात, तर ही पानं स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत। पानं स्वच्छ धुवून झाली, तुम्ही बघू शकता, तर ही पानं अशी उलटी करायची आणि त्याचं जे डेट आहेत ते मी काढून घेतलेत। आणि त्या मागच्या बाजूने जो डेट असतं त्याचं, त्याच्यावरतून अशा प्रकारे लाटणं फिरवून घ्यायचे, जेणेकरून ते पान जे आहे ते छान असं सपाट होईल किंवा ते व्यवस्थित असं बसून जाईल यासाठी। तर अशाच प्रकारे मी सगळे जे पानं आहेत त्यांची सगळ्यात पहिले डेटं काढून घेतली आहेत, ते स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि त्याच्यावरती मागच्या बाजूने डेटाच्या साईडने मी लाटणं फिरवून घेणार आहे। बघू शकता तुम्ही, छान असं सपाट करून घ्यायचंय पान, जेणेकरून ते व्यवस्थित राहील यासाठी। बघू शकता तुम्ही, पान आता व्यवस्थित छान असं प्लेन झालं आहे। तर आता इथे पीठ तयार करायचंय, जे आळूवडीला लावतो ते। तर त्यासाठी मी इथे साधारण 1 वाटी बेसन घेतलं आहे। 1 वाटी बेसनमध्ये मी 1 छोटा चमचा हळद घेतली आहे। तसंच त्यामध्ये लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। तर मी इथे 2 चमचे तिखट घेतलं आहे। इथे धणा पावडर घेतली आहे मी 1 चमचा। तर धणा पावडर जी आहे ती पण ऑप्शनल आहे। तसंच थोडंसं हिंग घेतलं आहे, आलं लसूण पेस्ट 1 चमचा घेतली आहे। आलं लसूण पेस्ट टाकून झाली की यामध्ये मी साधारण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि आता छान असा ह्याला आंबट गोड अशी टेस्ट येण्यासाठी यामध्ये मी 1 छोटी वाटी चिंच गुळाचं पाणी टाकून घेणार आहे। चिंच आणि गुळाच्या पाण्याने खूप छान अशी आंबट आणि गोड अशी टेस्ट येते। जर तुमच्याकडे चिंच गुळाचं पाणी नसेल तर तुम्ही इथे लिंबू वापरू शकता, तुम्ही लिंबू आणि साखरेचा वापर करू शकता। तर थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं हे जे आळूवडीला लावणारं जे पीठ बोलू शकता किंवा हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता छान अशी पेस्ट करून घेण्यासाठी आपण किंवा छान असा मसाला तयार करून घेण्यासाठी पाणी टाकून घ्यायचं आहे। तर पाणी पण जसं लागेल तसं आपण हळूहळू करून टाकणार आहे, कारण खूप पातळ असं नाही करायचं आहे। थोडं करून पाणी घ्यायचं आहे आपण इथे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं। तर साधारण इथे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, मीडियम अशी पेस्ट आपण तयार करणार आहे जी पानांना व्यवस्थित अशी लागेल। आणि आणखीन इथे थोडं पाणी घेतलंय। बघू शकता तुम्ही, मस्तपैकी पाणी टाकून झालं की व्यवस्थित हे मिक्स करायचंय। छान असं ह्याला फेटून थोडंसं हलकं करून घ्यायचं, छान अशी सॉफ्ट असं पीठ किंवा जी म्हणजे मिश्रण आहे किंवा जो मसाला आहे तो तयार करून घ्यायचा आहे। मी थोडंसं पाणी अजून घेतलंय आणि व्यवस्थित हे आपण फेटून घ्यायचंय छान असं।
बघू शकता छान अशी पेस्ट आहे तयार होती आपली, छान अशी फेटून घेते आहे मी इथे. बघू शकता हा जो मसाला आहे किंवा जी पेस्ट आहे किंवा जे पीठ आहे ते तयार आहे. तर आता इथे अळूची पानं घ्यायची आहेत. तर इथे मी पान उलटं घेतलं आहे आणि त्यावरती हे पीठ काढून घ्यायचं आहे किंवा हे जे मिश्रण आहे ते काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पानाला लावून घ्यायचं आहे. हाताने लावलं तर व्यवस्थित असं पानाला आपल्याला लावायला जमतं, शक्यतो चमच्याने लावण्यापेक्षा हाताने लावून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित संपूर्ण पानाला छान प्रकारे जास्तीत जास्त पीठ लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आळूवडी जी आहे ती खूप छान आणि टेस्टी बनते. बघू शकता तुम्ही छान असं संपूर्ण बाजूने व्यवस्थित पूर्ण पानाला लावून घेतलं आहे मी ते. तरी आता यावरती दुसरं पान घ्यायचं आहे आणि ते साधारण अशा प्रकारे मी उलटं ठेवून घेणार आहे. आणि आता या पानाला पण आपण अशाच प्रकारे संपूर्ण पानाला हे जे पीठ आहे ते लावून घ्यायचे. व्यवस्थित असं संपूर्ण बाजूला छान प्रकारे लावून घ्यायचं. बघू शकता लावून घेतलंय. तर अशाच प्रकारे इथे मी आता आणखीन एक पान घेतलंय. तर उलट आणि सुलट असं करून पानं जी आहेत तिथे लावून घ्यायचे, जेणेकरून आपण जेव्हा आळूवडी रोल करू किंवा गुंडाळू तेव्हा ती आपल्याला व्यवस्थित सोयीची जाईल. बघू शकता सगळ्यात पहिले जे टोक असतात ना ते आपण इथे फोल्ड करून घ्यायचे व्यवस्थित असे, जेणेकरून जो रोल बनवू तो आपल्याला व्यवस्थित करता येईल. त्यासाठी सगळ्यात पहिले जे टोक आहे ते आपण फोल्ड करायचे आणि मग ह्याची जी वळकंडी असते ती तयार करायची किंवा जो रोल आहे तो तयार करायचा. बघू शकता मी चारही बाजूनी सगळ्यात पहिले इथे फोल्ड करून घेते. थोडंसं जे आपलं पीठ आहे किंवा जो मसाला आहे त्याच्याच आपण साह्याने आपण हे छान असं फोल्ड करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते जे पानं आहेत ते उघडले जाणार नाहीत. आणि चारही बाजूनी फोल्ड करून झालं की मग ह्याचा आपण रोल बनवायचा आहे किंवा ह्याची अशी जी वळकंडी आहे ती बनवायची आहे. इथे एक जुडी घेतली होती मी आळूच्या पानाची, त्याच्यामध्ये 5 पानं होते. तर एक वडीची वळकंडी तयार झाली आहे. बघू शकता तुम्ही छान रोल झाल्यावर जो मसाला जो असतो तो पण वरतून पण लावून घ्यायचा आहे. तर वडीच्या ज्या संपूर्ण बाजूंनी व्यवस्थित मस घ्यायचा आहे छान अशा प्रकारे. आणि वडीचे जे कोपरे असतात त्या बाजूने पण पॅक करून घ्यायचे किंवा असं बंद करून घ्यायचे. आणि बंद करून घेतलं की तिथे पण मसाला थोडासा जो आहे किंवा जे पीठ आहे ते लावून घ्यायचं. बघू शकता तर मसाल्याने व्यवस्थित छान अशी पॅक करून घ्यायचं आहे हा रोल किंवा ही जी वळकंडी आहे ती. तर इथे वळकंडी तयार झाली आहे, रोल तयार झाला आहे आळूवडीचा. तर इथे मी हिला वाफवून घेण्यासाठी टोपामध्ये पाणी घेतलं आहे, त्यावरती चाळण घेतली आहे आणि चाळणीला इथे मी संपूर्ण बाजूला तेल लावून घेतलं आहे. आणि आता ह्या चाळणीवरती ही वळकंडी ठेवून द्यायची आहे. चाळणीवरती आळूवडी ठेवून दिली की हिला साधारण इथे मी
20 ते 25 मिनिटासाठी वाफवून घेणार आहे. तर छान अशी वाफवून घ्यायची आहे. तर आता साधारण 25 मिनिटं झाली आहेत, बघू शकता छान अशी वाफेवरती शिजली आहे आळूवडी. बघू शकता पानांचा, मसाल्याचा किंवा त्या पिठाचा सुद्धा रंग अगदी मस्त बदलला आहे, छान असा रंग आला आहे. तर आता इथे मी तुम्हाला ही जी आळूवडी आहे ती कट करून दाखवते. बघू शकता आळूवडीचा मस्त असा जो मसाला आहे, जे पीठ आहे, ते पण छान प्रकारे लागलं आहे, खूप छान असा सुंदर कलर आला आहे. आणि ह्याच्या त्याच्या वड्या पण खूप छान आणि मस्त अशा पडत आहेत. तर आता तळून घ्यायचे. तर इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल छान असं कडकडीत गरम झालं की यामध्ये ह्या आळूवड्या सोडायच्या आहेत आणि छान गरम तेलामध्ये ह्या डीप फ्राय करायचे आहेत. किंवा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे शॅलो फ्राय पण करू शकता. जर डीप फ्राय आवडत नसेल तर तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता. छान अशा वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत, तळून घ्यायच्या आहेत. वड्यांना छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण इथे ह्या मस्त फ्राय करून घ्यायच्या आहेत. डीप फ्राय केल्याने आळूवडी जी आहे ती खूप छान कुरकुरीत होते, जे खूप मस्त लागते खायला. बघू शकता तुम्ही आळूवडीला खूप छान सुंदर रंग आलाय. छान असा सोनेरी रंग आला आळूवडीला की ही आपण काढून घ्यायची आहे. बघू शकता मस्त सोनेरी कलर आला आहे. तर आता ही आळूवडी जी आहे ती मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तसंच आता बाकीच्या पण आळूवड्या मी इथे तळून घेते. त्या पण छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेणार आहे. तेथे ज्या आळूवडी आहेत त्या माझ्या तळून झाल्या आहेत छान अशा. बघू शकता तुम्ही खूप मस्त कुरकुरीत आणि खूप छान टेस्टी अशी आळूवडी जी आहे ती तयार आहे इथे. तर कशी वाटली आळूवडीची ही सोपी रेसिपी? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि या लॉकडाऊनमध्ये घरी रहा, सुरक्षित रहा, आनंदी रहा आणि महत्त्वाचं म्हणजे खात रहा. थँक्यू.